आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मनसेची मुंबईतील 36 पैकी 18 जागांवरील उमेदवारांची संभाव्य यादी समोर. शिर्डीतून बाळा नांदगावकर, माहीममधून नितीन सरदेसाई, तर वरळीत आदित्य ठाकरे मृत संदीप देशपांडे. रिंगणात उतरण्याची शक्यता. जाहीर झालेली यादी ही सोशल मीडियावरील, मात्र वरळीतून मनसेचा उमेदवार 100% विजय होणार, संदीप देशपांडेंचा दावा. 3 एकर जमीन मुंबई बँकेला नाही तर प्रवीण दरेकरांच्या घशात घालण्यासाठी दिली. राऊतांची टीका, भांडाफोड होईल म्हणून वेबसाईटवरून निर्णय हटवला, राऊतांचा दावा. 3 एकर जमीन ही मुंबई बँकेला दिली नसून मुंबई बँकेचे सध्याचे जे भाजपचे भाजपा प्रणित अध्यक्ष आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी दिली होती. हे भांडं उडवेल म्हणून त्याने वेबसाईटवरून काढली, पण पुरावे समोर आहेत. प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेला 3 एकर जमीन का देण्यात येते? महायुती सरकार हे जनतेसाठी की सत्ताधारी पक्षातील आमदारांना खैरात वाटण्यासाठी? विजय वडेट्टीवारांची टीका. विजय भाऊ आणि नाना पटोलेंना आता खुर्चीचं स्वप्न पडतंय. विदर्भात एकच कार्यक्रम, भाऊ भाऊ एकमेकांना फाडून खाऊ. आशिष देशमुखांचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. निवडणुका जिंकायच्या असल्याने शरद पवारांचं मणिपूर संदर्भातलं विधान, कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी विधान केलं का अशी शंका. भाजपा आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया. समित कदमांची नार्को टेस्ट करा, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का? फडणवीसांनी खुलासा करावा, शरद पवार गटाच्या महेश तपासेंची मागणी. माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून मलिकांचा वैद्यकीय जामीन कायम. उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च. माहिती आणि प्रसारण विभागाला राज्य सरकारकडून तब्बल 270 कोटी.